जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय हमीभावानुसार व्ही सी एफ एम व डीएमओ मार्फत तूर व चना यांची खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात शेतमालाच्या खरेदी विक्रीला सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात सोळा खरेदी केंद्र असून त्यापैकी दिग्रस दारवा नेर व मारेगाव या तालुक्यांमध्ये मा निधी व गोडाऊन अभावी तूर खरेदी अडचणीत आली होती त्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रांवर तूर व चना खरेदी सुरू करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार जिल्हा उपनिबंधक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी खाजगी गोडाऊन ताब्यात घेतलेत व शेतकऱ्यांकडून खरेदी माल गोडाऊन आहे जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग उद्योगातील कामगार कोरोनामुळे गावाकडे गेले होते परंतु त्यांना परत कामावर रुजू करून घेण्यासाठी कोविड नाईन्टीनच्या एसओपी विशेष काळजी घेऊन जिनिंग सुरू करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यात तापूस खरेदी सुद्धा सुरु झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे मात्र कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना पुढील कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पालकमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे शासनाने दिनांक सत्तावीस एप्रिलच्या प्रस्ताव पारित करून त्या शेतकऱ्यांना विशेष सूट देऊन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत दखाबाबत प्रस्ताव पाठविण्याचे ठरविले आहे ज्या शेतकऱ्यांनी तूर चना व कापसाची नोंद केली असेल त्या सर्वांचा माल लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आलिया आहे खाजगी बाजार समित्या व वा खाजगी व्यापारी यांच्याकडे नॉन क्यूब कापूस खरेदी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कोविड नाईन्टीनच्या नियमांचे पालन करून विक्री करावा तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी ही शासनाची जबाबदारी आहे फक्त कोरोनाच्या या परिस्थितीत थोडी धीर धरावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे